बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली मराठा आरक्षण उपसमितीची दिल्लीमध्ये आज बैठक आहे. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक होणार आहे. 25 तारखेला मराठा आरक्षण सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे आणि बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, अनिल परब हे महत्त्वाचे नेते यावेळी उपस्थित असतील. मुख्य सरकारी वकील, याचिकाकर्ते वकील तसंच ज्येष्ठ विधिज्ञ या बैठकीला उपस्थित असतील आणि 4 वाजता महाराष्ट्र सदनामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महत्त्वाची बैठक मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये 5 जजेसच्या घटनापीठाकडे मराठा आरक्षण सुनावणी होणार आहे आणि या आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मागच्या सुनावणीमध्ये स्थगिती उठवण्यात आलेली नव्हती, त्यामुळे आता सरकार आणखी जोरदार तयारीनं उतरताना दिसते आणि त्यासाठी आजची ही बैठक महत्त्वाची आहे. सरकारी वकिलांकडून या संदर्भातला आढावा घेण्यात येईल आणि ही बैठक मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी पाहूया संक्षिप्त स्वरूपात. ठाणे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या 2 जवानांनी एका महिलेचे प्राण वाचवले. महानगरी एक्सप्रेसमधून धनपत्ती राजू नावाची ही महिला उतरत होती आणि चालत्या गाडीतून उतरण्याचा तिचा हा जो प्रयत्न होता त्यामध्ये तिचा तोल गेला आणि ती गाडी आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडत होती. पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील आणि सहाय्यक उपनिरीक्षक सत्ता शेख यांनी तातडीनं हालचाल करत तिला बाहेर काढलं. जवळच असलेल्या अन्य प्रवाशांनी मदत केली आणि या महिलेला सुखरूप प्लॅटफॉर्मवर ओढलं. अमरावतीमध्ये अवैध दारूची वाहतूक करताना एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. मंगरुळू दस्तगीर पोलिसांनी ही कारवाई केली आणि या प्रकरणी पवन ठाकरे या 27 वर्षाच्या तरुणाला अटक झाली आहे. आरोपीच्या ताब्यातून देशी दारूच्या 14 पेट्या, त्याची किंमत मोठी आहे 1 कार, असा सगळा मिळून 1,62,680 रुपयांचा हा सगळा मुद्देमाल होता, तो हस्तगत करण्यात आला आहे. पिंपरीमध्ये कोंबडी मारल्याच्या कारणावरून एकानं कुत्र्याला अमानुष मारहाण केली. भोसरीमधला हा प्रकार आहे. मारहाणीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. एका प्राणीप्रेमी नागरिकानं याबाबत तक्रार केली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपी अक्षय कुऱ्हाडेला अटक केली आहे. मुंबईमध्ये विद्याविहार स्थानकाजवळ ब्रिटिशकालीन मर्यादी मंदिर पुलाच्या बांधकामामध्ये तोडावं लागणार आहे आणि या विरोधात स्थानिकांनी निदर्शनं केली. आधी मंदिरामध्ये आरती करण्यात आली, त्यानंतर प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली आणि या आंदोलनाला सर्व पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उड्डाण पूल बांधला जातोय. आराखड्यामध्ये एक पिलर हा मंदिराच्या समोर येतोय. आराखड्यामध्ये थोडा बदल केला तर मंदिर वाचवणं शक्य असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. Joe!